नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। हा जो व्हिडिओ आहे तो आहे 30 जुलैचा, जव्हारमधला हा व्हिडिओ आहे। आम्ही जव्हारला गेल्यानंतर फिरायला जात असताना, दाभोसा धबधब्यावरती जात असताना या ठिकाणी भाताची शेती लावत होते, म्हणजे भात लावणी चालू होती। तेव्हा यांना काही मोह आवरलेला नाही, त्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे। एक छोटीशी मुलगी आहे, ती देखील भात लावत आहे। खूप छान अशी पटपट पटपट लावत होती आणि ते पाहूनच यांना मोह आवरलेला नाही आणि त्यांनी छान असा हा एक व्हिडिओ छोटासा घेतलेला आहे। छोटीशी क्लिप आहे ती, मी या ठिकाणी ॲड केलेली आहे। यानंतर आम्ही पोहोचलो दाभोसा धबधबा, जव्हारमधीलच आहे, परंतु हा जव्हारपासून साधारणतः 11-12 किलोमीटर अंतरावर आहे। खूप मोठाच्या मोठा असा हा धबधबा आहे। पाऊस थोडासा कमी होता, त्यामुळेच आम्ही फिरण्यासाठी बाहेर निघालो होतो। आम्ही वन डे रिटर्न अशी ट्रिप केलेली आहे। खूप छान आणि खूप मोठा असा हा धबधबा आहे। हा धबधबा पाहण्यासाठी खूप गर्दी होती, परंतु मध्यंतरी एक घटना घडलेली, तेव्हापासून तो धबधबा खाली जाण्यासाठी त्याची उंची जी आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे। वरती ही पोलीस चौकी आहे, त्यापासून आम्ही हा व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी। खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे आणि एकदम सुंदर असं जो निसर्ग काय आहे माझ्याकडे तरी बोलण्यासाठी शब्दच नाहीत, इतकं सुंदर असं हे वातावरण, इतका छान असा हा धबधबा पाहण्यासाठी आम्हाला योग आला आणि आम्ही हा धबधबा छान पद्धतीने पाहिला। आणि त्यानंतर आम्ही आलो जव्हारमध्ये आणि जव्हारवरून आम्ही संध्याकाळी 5 वाजता निघालो आणि नाशिकमध्ये साधारणतः 7-7:30 दरम्यान आम्ही घरी पोहोचलो। तर असा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओसाठी, धन्यवाद।